My dear students, I welcome you to the lecture of Compulsory English. In this lecture, we are going to discuss about Precy Writing Part 3. Given below are some practical tips by way of examples which can come handy when shortening or abbreviating expressions from the original passages. खाली कहीं प्रात्यक्षिक रूपात काही सूचना दिलेल्या आहेत उदाहरणाच्या स्वरूपात ज्या अतिशय महत्त्वाच्या येतात किंवा जो आपल्याला एखादी अभिव्यक्ती छोटी करायची असेल एखादं मोठं वाक्य छोटं करायचं असेल त्याचं संक्षिप्त रूप करायचं असेल आणि तेही कशातून तर मूळ उतार येतो त्याच्या काही टिप्स पाहूया. रिड्यूस अ लॉंग फ्रेज टू अ वर्ड. पहिली टिप आहे की मोठी फ्रेज असेल तिला एका शब्दात तुम्ही एका शब्दात व्यक्त करायचं. पहा उदाहरणार्थ ओरिजिनल सेंटेन्स दिला आहे आय फाउंड अ बंच ऑफ पीपल हू रेडिली बिलीव्ड दॅट द पॉलिटिशियन सेड. पहा परत आहे का आय फाउंड अ बंच ऑफ पीपल हू रेडिली बिलीव्ड व्हॉट द पॉलिटिशियन सेड. आता यात म्हटलं आहे की मी अशा लोकांचा एक समूह पाहिला जे आधीपासूनच विश्वास ठेवतात की राज्यकर्ते काय म्हणतात ते. आता त्याला आपण शॉर्ट कसं केलं आहे पाहू. आय फाउंड मेनी क्रेड्युलस पीपल. पहा अ बंच ऑफ पीपल हू रेडिली बिलीव्ड याला शॉर्ट करून टाकलं आहे कशात क्रेड्युलस पीपलमध्ये. आय फाउंड मेनी क्रेड्युलस पीपल टेकन इन म्हणजेच विश्वास ठेवतात बाय द पॉलिटिशियन. वाक्यात तेच पण छोटं केलं म्हणजे मला असे लोक आढळून आलेले आहे विश्वासू की जे पॉलिटिशियन काय म्हणतात त्यावर आधीच विश्वास ठेवतात. दुसरं उदाहरण वन फाइंड्स इट इज सो डिफिकल्ट टू ब्रीथ बीइंग कॉट इन द मिडस्ट ऑफ कार्स ट्रक्स बसेस अँड ऑटो रिक्षास. मोठं वाक्य येतात. काही लोकांना इतकं कठीण वाटतं की जर कारच्यामध्ये ते फसले ट्रक्स बसेस आणि ऑटो रिक्षात तिथे त्यांना श्वास घेणं कठीण जातं. तर याला शॉर्ट कसं केलं या वाक्याला पहा. वन फील सफोकेटेड बीइंग कॉट इन अ ट्रॅफिक जॅम. म्हणजे एखाद्याचा जीव गुदमरतो जेव्हा तो ट्रॅफिक जॅममध्ये सापडतो. हा दोन्ही मोठी वाक्य किती छान छोटी केली आहे त्यांनी. रिड्यूस अ लॉंग लिस्ट ऑफ वर्ड्स टू अ जेनेरिक टर्म. तर एक खूप मोठी लिस्ट असेल शब्दांची तर तिला एका विशिष्ट त्या पद्धतीच्या शब्दात व्यक्त करा. ओरिजिनल वर्ड्स काय दिले आहे सर्विंग स्पून्स नाईव्ज फोर्क्स अँड स्पून्स. तर हे सगळे काय आहे याला शॉर्टन व्हर्जनमध्ये म्हणतात कटलरी. कटलरी म्हणजे सगळी जेवताना लागणारी छोटी मोठी भांडी. दुसरं बॅग्स सूटकेसेस बेडरोल्स बॉक्सेस. त्या पॅसेजमध्ये एवढे चार शब्द दिले सरळ सरळ याला काय शब्द लगेच. म्हणजे पहा चार शब्दच एकाच शब्दात व्यक्त करत आहे आपोआपच वन फोर्थ होत आहे ते. आपल्याला तर वन थर्डच करायचं आहे म्हणजे वन थर्डमध्ये शब्द कमी आले तर चालतात जास्त नको. मेक स्ट्रक्चरल चेंजेस टू अचीव कंप्रेशन. आणि तिसरी टिप काय की एक स्ट्रक्चरमध्ये चेंजेस करा. कशासाठी कंप्रेशन प्राप्त करण्यासाठी. कंप्रेशन म्हणजे संक्षिप्तता प्राप्त करण्यासाठी. ओरिजिनल सेंटेन्स काय दिलं आहे गेनिंग अ ब्रॉड पर्स्पेक्टिव ऑन द वर्ल्ड इज स्पेशली बेनिफिशियल इन टुडेज सिनेरियो सिन्स एम्प्लॉयर्स आर लुकिंग फॉर रिक्रूट्स विथ अ वेल राउंडेड सेट ऑफ स्किल्स. असं म्हणतात की खूप विस्तृत असा दृष्टिकोन मिळवला पाहिजे तुम्ही या जगात कारण आजच्या जगात असं दृश्य आहे की मालक लोक काय पाहतात अशा नवीन लोकांच्या शोधात असतात ते ज्यांच्याजवळ छानपैकी स्किलचा सेट आहे म्हणजे कौशल्याचा संच आहे. त्याला शॉर्ट कसं केलं आहे पा शॉर्टन सेंटेन्स. कॉम्प्रिहेन्सिव्ह स्किल्स फॉर एम्प्लॉयमेंट बीइंग इन डिमांड नाऊ डेज अ ब्रॉड आउटलुक ऑन द वर्ल्ड इज इसेन्शियल. म्हणजे सर्वसमावेशक कौशल्य असणे तुमच्या नोकरीसाठी हे आजकाल डिमांडमध्ये आहे कारण आजच्या जगात जर तुमचा विस्तृत दृष्टिकोन असेल तर ते महत्त्वाचं आहे. छान छोटं केलं आहे वाक्य त्यांनी. दुसरं पाहू आता ओरिजिनल सेंटेन्स मोठा आहे. ॲज मेडिकल टेक्नॉलॉजी हॅज ॲडव्हान्स्ड मच मोर दॅन एवर बिफोर अ डिबेट हॅज बीन गोईंग ऑन वेदर अ पर्सन लिव्हिंग लाईक अ व्हेजिटेबल विथ अ लाईफ सपोर्ट सिस्टम कॅन हॅव द राईट टू डाय. आता मेडिकल टेक्नॉलॉजीनी इतकी प्रगती केलेली आहे की आजपर्यंत अशी कधीच झाली नव्हती. तर एक वादविवाद सुरू आहे की एखादा व्यक्ती एखाद्या भाजीपाल्यासारखा जगू शकतो का लाईफ सपोर्ट सिस्टीमनी. लाईफ सपोर्ट सिस्टीम म्हणजे जसं व्हेंटिलेटर आहे तसं. तर त्याला मरणाचा
मरणाचा अधिकार आहे का असं तो भाजीपाल्यासारखा जगत आहे मशीनच्या भरोशावरती. हे मोठं वाक्य आहे, त्याला छोटं केलं विथ अनप्रिसिडेंटेड ॲडव्हान्सेस इन मेडिकल टेक्नॉलॉजी. पाय वाक्य केवढं मोठं होतं, ॲज मेडिकल टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स्ड मच मोर दॅन एवर बिफोर. त्यात छोटं वाक्य छोटं केली फ्रेज विथ अनप्रेसिडेंटेड ॲडव्हान्स इन मेडिकल टेक्नॉलॉजी, म्हणजे आजपर्यंत कधीही नसेल बघितले इतके तांत्रिक बदल. वेदर ऑर नॉट अ पर्सन ऑन लाईफ सपोर्ट हॅज द राईट टू डाय हॅज बिकम डिबेटेबल. आता एखादा व्यक्ती व्हेंटिलेटरवर जगत असेल त्याला मरण्याचा अधिकार आहे की नाही हा आता वादविवादाचा विषय झाला आहे. हां, यातही मोठं वाक्य छोटं केलं गेलेलं आहे. म्हणजे या तीन टिप्समध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, रिड्यूस अ लाँग फ्रेज टू अ वर्ड, मोठी फ्रेज आहे तिला एका शब्दात परावर्तित करायचं आहे. दुसरी टिप आहे रिड्यूस अ लाँग लिस्ट ऑफ वर्ड्स टू जेनरिक टर्म. खूप लाँग लिस्ट ऑफ वर्ड्स असेल, जसं सांगितलं बॅग, सुटकेस, बेडरोल, बॉक्सेस, तर याला एका टर्ममध्ये घेऊन घ्यायचं, ते सगळे समाविष्ट झाले पाहिजे, त्यामुळे ती रिड्यूस होईल लाँग लिस्ट. आणि तिसरा मेक स्ट्रक्चरल चेंजेस टू अचीव कम्प्रेशन. काय करायचं आहे तिसऱ्या ह्याच्यात, तुम्हाला त्याच्या ढाच्यात बदल करून टाकायचा आहे त्या वाक्याच्या, जर तुम्हाला संक्षिप्तता प्राप्त करायची असेल तर. आणि ती होतेच स्ट्रक्चरल चेंजेस केल्यामुळे. दिस इज ऑल अबाउट पार्ट 3 ऑफ प्रेसी रायटिंग. थँक्यू व्हेरी मच.